तळोजातील प्रदूषणाचा विळखा कमी होण्याऐवजी वाढत चालला असून स्थानिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत्यूमुखी पडत आहेत. आता आम्हाला तरी नीट जगू द्या अशी प्रतिक्रिया देत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आपला असंतोष व्यक्त केला. घोटमधून तळोजाच्या दिशेने वाहणाऱ्या नदीत अनेक मासे मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आल्यावर नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्यासह हरेश केनी, ज्ञानेश्वर पाटील यांनी पाहणी केली. प्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर बैठक बोलावून स्थानिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. तळोजा MRDC मध्ये आज 900 जास्त इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये 220 ते 240 ह्या रासायनिक कंपन्या आहेत आणि आम्ही वारंवार यांच्याकडे प्रदूषण खात्याकडे तळोजा MRDC कडे मागणी करतोय का इथली जी प्रदूषण जो डायरेक्ट नदीला सोडला जातोय कधी कधी सांगतात TM आमचा ATM प्लॅन चालू असतोय परंतु जो प्लॅन चालू असून आम्ही तो शुद्धीकरण करून CAT प्लॅनला सोडला जातो. पण वस्तुस्थिती जर पाहिली गेल्या आम्ही 8 दिवसापूर्वी हरीश केनी साहेब होते, बबन मुकादम नगरसेवक होते, ज्ञानेश्वर पाटील नगरसेवक होते, हे सर्वजण आम्ही जॉईंटली व्हिजिट मारून आम्हाला तक्रार आली त्यावेळी BG9 या कंपनीला म्हणजे पेंट या कंपनीने आम्ही व्हिजिट मारली तर अक्षरशः तो प्लॅन ATP प्लॅन बंद होता आणि त्या बंद असलेल्या प्लॅनमध्ये ती भुट्टी तयार करून ती भुट्टी वालून आणि ती नंतर रस्त्याच्या कडेला फेकून दे मग ते नदीच्या किनारे असू द्यात किंवा रोडच्या किनारेला असू द्यात याच्यामुळे जे प्रदूषण निर्माण होतो हे प्रदूषण उडून अशा नदीच्या किनारी येऊन साचलेला जातोय. आणि आता तुम्ही आपली जी घोटची नदी म्हणजे दोन पात्र आहे तळोजा MRDC ला एक येणारी घोटची नदी आणि एक कासाडी नदी आणि या घोटच्या नदीची जो तिथं पाहत असाल तुम्ही तर प्रचंड मच्छी आज छोटी छोटी मच्छी आज मरण पावलेली आहे आणि अक्षरशः वास एवढा बेकार येतोय का श्वास सुद्धा इथं घेऊ शकत आहात. आम्ही जरी बाईट देतोय तुमच्या समोर लाईव्ह बाईट चाललंय पण इथं जे आम्ही 5 मिनिटं उभे राहू शकत नाही एवढा जोरात केमिकलचा वास इथे याप्रमाणे येतोय. याचा अर्थ असा आहे का आम्हाला जगू द्या. आम्ही विनंती करतोय त्या इंडस्ट्रीवाल्यांना का आम्हाला जगू द्या इथं जगू द्या हीच आमची एक मागणी आहे का आम्हाला दुसरं काही नको आहे. आज आमचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. आज आमच्याकडे अनेक प्रकारची रोगराई निर्मिती ज्यांच्यामुळे होत चाललेली आहे याच्यापासून आम्हाला जगू द्या हीच आम्ही मागणी तुमच्याकडे करतोय. आणि ह्या प्रदूषण अधिकारी जो भ्रष्टाचार अधिकारी आहेत यांना याच्यापर्यंत घेतलं नाही तर यांना झोडून मारल्याशिवाय सोडणार नाही एवढे तुम्हाला आज लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी बोलतोय. आमच्या शेतकरी कामगार पक्षातर्फे जे आमचे नेते आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत माझे आमदार विवेकानंद पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ही आजच्या इथली बातमी फोटोज आणि पाठवलेल्या आहेत त्याही आम्हाला सांगितलेलं आहे पुढील आपण याच्याबद्दल निर्णय आम्ही 8 दिवसापूर्वी एका गेल्या 2 दिवसापूर्वी मी इथल्या प्रदूषण अधिकाऱ्यांकडे एक मागणी केलेली आहे आणि का ज्या आम्हाला पूर्ण इंडस्ट्रीची जे रासायनिक कंपन्या आहेत आणि इथल्या ज्या जे एक मीटिंग लावा आणि इथले जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सबद्दल काय काय आमचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल सोल्युशन करा. जर त्याही मीटिंग लावली नाही तर आम्ही ही इंडस्ट्री बंद केल्याशिवाय सोडणार नाही एवढे तुम्हाला मी हमी देतो. त्याच्या विरोधात आमचे सतत आंदोलन चालू आहेत. अरविंद म्हात्रे असू दे, आमचे धनाजी महाराज असू दे, आमचे आदरणीय नेते बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्फत या ठिकाणी सतत आंदोलन चालू आहेत आणि तरी प्रदूषण जो मंडल आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. मागच्याच महिन्यापूर्वी जे सकाळचे पत्रकार दीपक घरत आहे त्याही जो श्वान निला पाडला होता ते बातमी दाखवली त्या बातमीची दखल जगाने घेतली होती परंतु इथला जो प्रदूषण मंडल आहे यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काय दिसत नाही. त्या नदीवर मासेमारी करून उपयोजन करतात. इथे इतर शेतीचे जे शेती लावून त्या ठिकाणी पालेभाज्यांचे धंदे इथली लोक करत असतात परंतु गेली कित्येक वर्षे त्यांचे मासेमारी असो शेती असे नष्ट झाले. मी चंद्रकांत पाटील मी मच्छी मारण्यासाठी सकाळी आलो होतो इथेशी फक्त जर नदीचं पाणी सर्व खराब झालं मच्छी मारण्याची व्यवस्था झालेली आहे आमची पोट भरणी त्याच्यावरच आहे मच्छीवरच. आता आम्हाला मच्छी मारण्याचा व्यवसायच बंद झाला आहे. याच्यात काय काय एक पण मासा राहणार नाही सर्व मच्छी साईड साईडला मरून पडलेली आहे त्याच्यावर काय करा काहीतरी उपाय करा तुम्ही